जगत सगळ्यात जास्त उजव्यात कुठल्या माणसाला असतील तुमच्या डोळ्यांसमोर किती नाव आले असले तरी बरोबर उत्तर आहे दाऊद इब्राहिम कास्कर म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवच्या आधी छोटा राजांचं नाव कुठल्याही बातमीत यायचं ते दाऊदचा उजवा हा छोटा राजन असच मग पुढं ही जागा कधी इक्बाल कास्करनी घेतली कधी अनिस इब्राहिमनी घेतली दाऊदचे राईट हँड बदलत राहिले त्याची ताकद वाढवत राहिले पण या सगळ्यात एक महत्वाचं नाव होतं दाऊदचा आणखी एक राईट हँड छोटा शकील भाई की मौत की खबर बस अफवा आहे भाई एक हजार टक्का फिट आधी दाऊद वर विषप्रयोग झाल्याची बातमी आली मग बात चा चा बात त्या बातमीवरून चर्चा दाऊदच्या मृत्यूपर्यंत गेल्या आणि मग बातमी आली दाऊद शंभर टक्के फिट राईट हँड छोटा शकीलची माहिती आता शकील खरं बोलतोय की खोटं हा वेगळा विषय पण आपल्या गॉडफादरच्या मरणाच्या बातम्या येत असताना त्यामागे भारताचा हात आहे का हे बोललं जात असताना शकीलनं भारतातल्याच माध्यमांशी संवाद साधला आणि दाऊदला बातम्यांपुरतं का होईना पण जिवंत ठेवलं छोटा शकीलचा रोल फक्त सध्याच्या सीन पुरता नाहीये उलट दाऊद जिवंत आहे तो छोटा शकीलमुळे कसा तेच पाहूयात या व्हिडिओ मधून मोहम्मद शकील बाबू मिया शेख मुंबईच्या नागपाडामध्ये राहणारा ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा माणूस आपल्या पाच फूट पाच इंचाच्या उंचीमुळे कित्येकदा लोकांचं शकीलकडे दुर्लक्ष व्हायचं पण ही उंचीच शकीलची दुसरी मोठी ओळख ठरली पहिली त्याची मुंबईतली दहशत शकिलनं साधारण एकोणीसशे ऐंशी नंतर डी कंपनीमध्ये एंट्री मारली दाऊदनं तेव्हा मुंबईत ताकद मिळवायला सुरुवात केली होती त्याला आव्हानही भरपूर होते हळूहळू दाऊदनं आपले प्रतिस्पर्धी संपवले मुंबई हे त्याचं साम्राज्य बनलं इकडे शकीलची कंपनीमधली पोहोचही वाढत होती त्यानं शरद शेट्टीला घोड्यांच्या शर्यती मुंबईतली बिल्डर आणि हॉटेल लॉबी आणि क्रिकेटमधली सट्टेबाजी बघण्याचं काम दिलं सुनील सावंत उर्फ सावत्याला डी कंपनीचा आर्म्स दिल पंटर लोकांची कामं या गोष्टी बघायला सांगितल्या आणि स्वतः बॉलिवूड हवाला आणि रिअल इस्टेट या झपाट्यानं वाढत असलेल्या बिझनेसमध्ये लक्ष घातलं कंपनीच्या आर्थिक नाड्या आपल्या हातात ठेवून दाऊदला खुश ठेवण्याचा शकीलचा डाव होता पण या गोष्टीत त्याला आव्हान होतं छोटा राजांचं तसे डी कंपनीत दोन शकील होते दोघही खुंकार पण एकानं उंची बाजी मारली आणि लंबू शकील हे नाव मिळवलं आणि कंपनीत किरकोळ कामं करायला लागला दुसरा उंचीनं बुटका होता पण छोटा शकील क्रूरता आणि बुद्धी या दोन्ही गोष्टीत प्रचंड होता त्यानं डोंगरी पायधुणी भिंडी बाजार या भागातल्या कवळ्या पोरांना पट्ट्यात घेतलं त्यांची पैशांची गरज काम करण्याची इच्छा आणि डेअरिंग या गोष्टी हेरल्या आणि कवळ्या वयातच त्यांना बंदूक चालवण्याचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली ट्रेनिंग वेळी साधं टार्गेट उडवलं तरी शकील त्यांना पाच हजार रुपये द्यायचा मग शकीलबाईंसाठी माणसं मारली काय किंमत मिळेल या विचारात ही पोरं शकील चे शकील छोटा शकीलचे चेले चा बनायला मागे पुढं पाहायचे नाहीत पोरांची आणि पैशांची ताकद मिळाल्यानंतर छोट्या शकीलनं राजनला बाजूला करायला सुरुवात केली त्यात त्याला निमित्त मिळालं त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटाचं त्या कटापासून राजनला बाजूला करण्यात आलं होतं आणि तिथं पडलेले ठिणगे राजन आणि दाऊदचे संबंध कायमचे फाटण्यापर्यंत पोहोचले याला कारणीभूत छोटा शकीलच असल्याचं आजही सांगण्यात येतं शकीलनेही राजनशी खुली दुश्मनी पुकारली त्याला मारण्याच्या जाहीर धमक्या दिल्या शकीलने इतकी ताकद लावली की राजनला पोलिसांचं आणि गुप्तचर यंत्रणांचं संरक्षण घ्यावं लागलं मग चिडलेल्या राजननं शकीलवर आणि पर्यायानं दाऊदवर पलटवार केले काही महत्वाची माणसंही मारली पण दाऊद जिवंत राहिला छोट्या शकिलच्या नेटवर्कमुळं राजनला बाजूला करून शकील नंबर दोन झाला आणि इथनच सुरू झाली त्याची दाऊदला जिवंत ठेवण्याची जबाबदारी मुंबई स्फोटानंतर दाऊद दुबईतून पाकिस्तानात गेला शकीलनं पाकिस्तानात जाऊनही दुबईचं सिम कार्ड तिथले फोन आणि नेटवर्क वापरत दाऊद दुबईतच असल्याचा भास जगातल्या कित्येक गुप्तचर यंत्रणांपुढे निर्माण केला दाऊदच्या नेहमीच्या पलीकडे जाऊन आफ्रिकन देशांमध्ये हिऱ्याच्या खाणी विकत घेतल्या डी कंपनीला टोळी पुरतं मर्यादित न ठेवता कॉर्पोरेट स्ट्रक्चर उभं केलं आणि स्वतः डी कंपनीचा सीईओ झाला आधी छोटा रायझन कंपनीचं कामकाज आणि जगभरातलं जाळं सांभाळत असला तरी शकीलचा इंटरेस्ट पहिल्यापासून ऑफ ऑल मास्टर ऑफ वन होण्यात होता बॉलिवूड बिल्डर लॉबी तस्करी हवाला गँगमधल्या माणसांवर कंट्रोल अशा प्रत्येक गोष्टीत शकील थेट सहभागी होता पण त्यानं मास्टर की मिळवली होती दाऊदची मर्जी राखण्यात आणि इब्राहिम हा दाऊदचा भाऊ त्याला शकीलचा कंपनीतला प्रभाव पटायचा नाही पण शकीलनं कधीच त्याच्या विरुद्ध थेट भूमिका घेतली नाही दाऊदला काय आवडेल आणि काय नाही याचा त्याला परफेक्ट अंदाज होता त्याच्या याच दाऊदनं त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि छोटा शकील नाही दहशत आणि होल्ड कायम राहील याची पुरेपूर काळजी घेतली आपल्याला दाऊदचं शेवटचं फुटेज रेकॉर्डिंग हे एकोणीसशे नव्वदच्या आधीच मिळतं साधारण एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर दाऊदचं अस्तित्व रेकॉर्डवर आले ते त्याच्या कंपनीच्या माणसांनी चौकशीत उघड केलेल्या खुलाशांमधून साहजिकच दाऊद जिवंत आहे याचा एकही पुरावा फुटेज फोटो दाऊद दिसल्याची त्यानं कुणाला तरी धमकवल्याची बातमी आपल्याला दिसत नाही पण या बातम्यांमध्ये फ्रंटला असतो छोटा शकील अगदी बॉलिवूडमध्ये थेट सहभागी संजय दत्तला केलेला फोन बॉलिवूडमध्ये कोणी काम करायचं आणि कुणी नाही हे सांगणाऱ्या शकिलच्या कॉल रेकॉर्डिंग अनेकदा व्हायरल झाल्या होत्या अगदी आत्ता दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या परमबीर सिंग प्रकरणात शकीलनं एका व्यावसायिकाला खंडणीसाठी कॉल केल्याचं प्रकरण पुढं आलेलं शकिलचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना सापडल्याच्याही बातम्या आल्या होत्या शकिल ऍक्टिव्ह होत। असल्याचे थेट कनेक्शन मिळाले अगदी दोन हजार एकवीस मध्येही शकील मेल्याची त्याचं आणि दाऊदचं भांडण झाल्याची बातमी आली होती दोन हजार सतरामध्ये शकिलचा मृत्यू झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण त्याच्या अस्तित्वाच्या खुणा त्याचा मेवणा आणि मुंबईतलं डी कंपनीचं चा साम्राज्य चालवणारा सलीम फ्रूट याच्या अटकेनंतर मिळाल्या त्यांना आपण जिवंत आहोत आणि कायम दाऊद भाईंसाठी लॉयल आहोत ही माहिती स्वतःहून माध्यमांना पुरवली पण शकील दाऊद नंतर पुढचा मोरक्या होऊ शकतो का तर दाऊद नंतर डी कंपनीची पाळं कोणाला माहिती असतील तर छोटा, छोटा शकील डी कंपनीमध्ये सहभागी झाल्यानंतरच छोटा शकीलची इच्छा कंपनीत दाऊद नंतरची पोझिशन नंतर मिळवण्याची होती पण त्यातला मोठा अडथळा होता छोटा राजा शकीलनं राजांना नुसतं बाजूलाच नाही केलं तर उभी दुश्मनी पुकारली राजांच्या मागावर माणसं पाठवणं हल्ले घडवून आणणं त्याला दाऊदचा शत्रू बनवणं या सगळ्या गोष्टींमागचा मागचा मास्टर माइंड शकेलच होता त्यानंतर दाऊदचे भाऊ अनिस इब्राहीम आणि अनि इक्बाल कास्कर यांच्याकडे दाऊदचा ओढा जास्त होता शेवटी ते त्याचे रक्ताचे भाऊ पण सध्या इक्बाल कास्कर ईडीच्या कस्टडीमध्ये आहे आणि सॅक्टिव्ह असला तरी त्याच्या खास माणसाला झालेली अटक सलीम फ्रूटच्या चौकशीत उघड झालेली माहिती यामुळं बॅकफूटवरच आहे पुढं आहे तो छोटा शकील जो दाऊद जिवंत असल्याचं ठामपणे सांगतोय छोटा शकील बोलतोय हे सांगून वसुलीचं नेटवर्क ऍक्टिव्ह ठेवतोय आणि दाऊद जिवंत असल्याची जाणीव करून देत आपली ताकद कायम ठेवतोय दाऊद जिवंत आहे की नाही माहीत नाही पण दाऊद जसा दुबईतून पाकिस्तानमध्ये गेला तसं त्याच्यावर एक बंधन आलं होतं स्वतःच्या अस्तित्वाची ठोस जाणीव करून न देणं दोन हजार पाचमध्ये मध्ये आपल्या मुलीच्या लग्नासाठी तो दुबईत जाणार ही टीप लागली आणि आयबीनं छोटा राजन गँगची मदत घेऊन त्याला उडवायचा प्लॅन आखला साहजिकच दाऊदचं पाकिस्तानमधलं अस्तित्व समोर येणं म्हणजे गेम होणं हे नक्की होतं पण छोट्या शकीलनं दाऊदला प्रोटेक्ट केलं त्यांना जबाबदारी आपल्या अंगावर घेत डी कंपनी ऍक्टिव्ह ठेवली पाकिस्तान दुबई नैरोबी इथून त्यांना मुंबई ऑपरेट केली बॉलिवूड बिल्डर लॉबी यांना शकील वाईनचे फोन येत राहिले डी कंपनीकडे पैशांचा स्रोत सुरू राहिला आणि शत्रूंच्या हल्ल्यापासून लांब मुंबईतल्या हालचालींमध्ये अंडरवर्ल्डच्या नेटवर्कमध्ये आणि भाई की मौत की खबर बस अफवा आहे भाई एक हजार टक्का फिट या माध्यमांना थेट दिलेल्या रिॲक्शनमुळे दाऊ जिवंत राहिला याच छोट्या शकिलमुळे